आम्ही या दिवाळीत आकाशकंदी बनवतो, पंत्या बनवतो, वाती बनवतो. दोन वर्ष झाले आम्हाला काम करत नव्हतं भेटलं. यावर्षी कामाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या मुलांना सर्वसामान्यापेक्षा जरी बुद्धिक्षमता कमी असली किंवा जरी शारीरिक वय 18 पेक्षा जास्त असू शकेल, तरी आमच्या मुलांचं मानसिक वय हे 5 ते 9 एवढंच असतं. आणि आमची बौद्धिक क्षमता जरी असली तरी सर्वसामान्यापेक्षा आमच्या मुलांना जर कामसंधी जरी मिळाली तर सर्वसामान्यांपेक्षा देखील आमची मुलं उत्तमरित्या काम करू शकतात हे प्रूव झालेलं आहे. नमस्कार, मी पियुषा. खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आपण सर्वांनीच विशेष मुलांबद्दल ऐकलं असेल. या मुलांचं शारीरिक वय हे मोठं दिसत असलं तरी त्यांचं मानसिक वय हे 5 ते 9 वर्ष असतं. आणि म्हणूनच त्यांनी एखादं काम केलं तर त्याचं नक्कीच कौतुक होतं. पुण्यातील अशाच विशेष मुलांनी आता दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पंत्या यांसारखे साहित्य बनवण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यांचं हे काम कसं सुरू आहे पाहूयात. आमच्या कार्यशाळेमध्ये 150 विद्यार्थी आहेत. आमच्याकडे 2 सेक्शन आहेत, 1 शाळा आणि 1 कार्यशाळा. विशेष शाळेमध्ये 125 विद्यार्थी आहेत आणि शाळेमध्ये 16 ते 18 हा एक वयोगट आहे की ज्याला म्हणतो आम्ही व्यवसायपूर्व प्रशिक्षणाचा वर्ग किंवा ज्याला म्हणतो प्री व्होकेशनल वर्ग. व्यवसायपूर्व प्रशिक्षणाचा वर्ग हा वर्कशॉपमध्ये येण्याची ही पहिली स्टेप आहे. आमच्या वर्कशॉपमध्ये जवळजवळ 11 सेक्शन्स आहेत. त्यामध्ये हातमाग आहे, बाइंडिंग आहे, शिवण आहे, त्यानंतर कॅन्डल मेकिंग आहे, विविंग आहे ज्याच्यामध्ये बेडशीट्स, टॉवेल्स, किचन नॅपकिन्स मुलं बनवतात. आमच्याकडे दिवाळीकरता मुलांची खूप मोठी गडबड चालू असते. आमच्या मुलांना सर्वसामान्यापेक्षा जरी बुद्धिक्षमता कमी असली किंवा जरी शारीरिक वय 18 पेक्षा जास्त असू शकेल, तरी आमच्या मुलांचं मानसिक वय हे 5 ते 9 एवढंच असतं. पण त्या मुलांना त्यांच्या कलेनी ज्या ज्या कला गोष्टी शिकवणं गरजेचं आहे त्या त्या आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता दिवाळीच्या गडबडीमध्ये मुलं आकाशकंदील बनवत आहेत, मेणबत्त्या बनवत आहेत, मेणपंत्या बनवत आहेत, त्यानंतर अनेक प्रकारच्या डेकोरेटिव्ह रांगोळ्या आहेत, हार आहेत, तोरण आहेत, पाउचेस आहेत, मोबाईलचे बॅग्स आहेत, अशा अनेक वस्तू आहेत. याशिवाय आम्हाला विविध कंपन्यांच्या परमनंट ऑर्डर्स आहेत की जेणेकरून आमच्या मुलांना संधी कामाची मिळाली पाहिजे. आमच्या सिंधुता जोशी म्हणायचे आहे की आमच्या मुलांना कामाची संधी द्या, दया नको. आमच्या मुलांना कामात गुंतवून ठेवणं ही एक खूप मोठी गरज आहे जी संस्था आमची गेली 58 वर्ष काम करत आहे. आता गरज अशी आहे की हे मुलं जरी वर्कशॉपमध्ये एवढं चांगलं काम करत असतील तरीसुद्धा आमच्या मुलांना समाजामध्ये एक समाजाचा घटक म्हणून स्वीकारावं आणि त्यांना त्यांच्या कुवतेप्रमाणे जे काम उपलब्ध आहे ते दिल्यास त्या मुलांचं आर्थिक व सामाजिक पुनर्वसन नक्कीच होणार आहे. त्यामुळं मुलांचा भविष्यकाळातला जो प्रश्न आहे की माझं पुढं काय होणार आहे तो चांगल्यापैकी सुधारणा होणार आहे. समाजासाठी जर म्हणत असाल तर आमचं एकच समाजाला अपील आहे की आमची मुलं आता शासनाने एक नवीन टर्म आणलेली आहे की बौद्धिक अक्षमता, ज्याला म्हणते इंग्रजीमध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, की मतिमंदत्व हा शब्द आता वापरायचाच नाही आहे. आणि आमची बौद्धिक अक्षमता जरी असली तरी सर्वसामान्यापेक्षा आमच्या मुलांना जर कामसंधी जरी मिळाली तर सर्वसामान्यांपेक्षा देखील आमची मुलं उत्तमरित्या काम करू शकतात हे प्रूव्ह झालेलं आहे. की एखाद्या मुलाला जर टिपिकल वर्क, जे एकच काम पुन्हा पुन्हा करायचं आहे, मेकॅनिकल टाईप वर्क, ते जरी दिलं तर त्या मुलांना एक चांगल्यापैकी संधी मिळेल. उदाहरणार्थ लिफ्ट मन आहे, ऑफिस बॉय आहे, मेसेंजर बॉय आहे, डिलिव्हरी बॉय आहे, अशा प्रकारचे जरी कामं दिली आणि त्यांना जर संधी दिली गेली तर आमच्या मुलांचा समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनाचा जो मोठा प्रश्न पालकांना आहे, संस्थेला आहे आणि पर्यायाने समाजाला पण आहे, तो नक्की सॉल्व होणार आहे. आमच्या शाळेमध्ये 6 ते 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि आम्ही शिकवताना त्यांचा खूप आनंद असतो. वेगवेगळ्या वस्तू विद्यार्थी तयार करतात आणि तयार करताना खूप मग्न असतात. गेल्या 2 वर्ष आपल्याला ही संधी नव्हती आहे, पण आत्ता जी मुलं करत आहेत ती खूप मन लावून काम करत आहेत. आमच्या मुलांचे हे काम शाळेमध्ये सुरुवात होती त्यांची क्षमता बघून, आणि नंतर हे विद्यार्थी वर्कशॉपमध्ये जातात आणि आमचा माल सगळ्यांनी विकत घेऊन त्यांना आनंद द्यावा, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आनंद होईल आणि आमच्या मुलांनाही समाधान मिळेल. माझी मुलगी तनया राव, वय वर्ष 22 आहे, कामयानी शाळेमध्ये. एनी पालक, वेदर इट इज अ स्पेशल मदर ऑर अ नॉर्मल मदर,
आपल्याला मुलं जे स्वावलंबन आपण इंडिपेंडन्स जे म्हणतो आहे, द चाइल्ड हॅज टू बी इंडिपेंडंट इन डुईंग लॉट ऑफ थिंग्स. स्वावलंबन म्हणजे द अमाऊंट ऑफ फ्रीडम दॅट द चाइल्ड गेट्स, ते खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा ती आपली गोष्ट शी वेन शी डज इट, इट्स अ फिलिंग ऑफ जॉय, कारण शी हॅज अ फ्रीडम ऑफ डुईंग. एव्हरीबडी हॅज अ सेन्स ऑफ पर्पज. जसं नॉर्मल मूल असतं सकाळी आपलं बॅग घेऊन ब्रेकफास्ट करून जे बाहेर पडतो शाळेत जायला किंवा कॉलेजला, एक सेन्स ऑफ पर्पज असतं. सो शी टू हॅज अ सेन्स ऑफ पर्पज. सकाळी उठून ती आपलं बॅग घेऊन शी हॅज अ पर्पज की सकाळी येऊन मला माझ्या फ्रेंड्सबरोबर बसायचं आहे, मला काही ॲक्टिव्हिटीज करायचं आहे, दॅट इट्स सेल्फ इज अ फ्रीडम. सर्वसामान्य जे लोकं असतात त्यांना हे जे मूल आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या जास्त त्यांना नॉलेज नसतं, त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन वेगळं आहे. पण वी शुड नॉट बी ब्लेमिंग देम, कारण त्यांना ते माहिती नाही काय आहे. माझ्या बाबतीत मी असं सांगते की जेव्हा जेव्हा मी लोकांना भेटले किंवा जेव्हा आय गॉट अ डिफिकल्ट रिस्पॉन्स, आय वॉज बोल्ड इनफ टू गो अँड त्यांना मी ते क्लिअर करायचे आणि त्यांना मी समजून सांगायचे की असं असं आहे आणि इट इज ओके. माझं नाव प्रशांतबाई जरंदिवे. आम्ही या दिवाळीत आकाशकंदी बनवतो, पंते बनवतो, वाती बनवतो. दोन वर्ष झाले आम्हाला काम करत नव्हतं भेटलं, यावर्षी कामाला खूप आनंद झालेला आहे. आकाशकंदी बनवते तिथं, टिकऱ्या बनवता येतं, टिकऱ्या चिकवायला कटिंग करायला आवडतं आणि ते आम्ही दस्त आहे ना दस्त काउंटिंग करून ते कंपनी घेऊन जातो आम्ही. नमस्ते, माझं नाव मनीषा. आम्ही वर्गात आकाशकंदील बनवतो. दोन वर्ष लॉकडाऊनमुळे आम्ही काय करू नाही शकलो. आम्ही पंत्या पण तयार करतो आणि डस्टर पण 50 गट्टे करून हात खाली हात मागे देतो. सगळे मुली आम्ही डस्टर करतो, आकाशकंदील करतो आणि पाऊच करतो, मोबाईलचा पाऊच. आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही खूप आम्हाला खूप आनंद मिळतो.